हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना। तर चला भाऊ बहिणीनं स्वयंपाक चाललाय आता। तर काय केलं हो का, चपाती आणि थोडंसं पुरण राहिलं होतं अजून बी, तर त्याच्या पोळ्या केल्या ते मी मस्त अशा। तर बरेच भाऊ बहीण म्हणली योगित ताई चांगल्या पोळ्या करते, चांगल्या पोळ्या करते, तर धन्यवाद बरं का भाऊ बहिणींना। तर ही आहे त्या चपात्या, 3-4 चपात्या केलेल्या आहेत त्या मस्तपैकी, आणि ही बनवलेल्या आहे त्या पोळ्या, तर एकदम मस्त पोळ्या आहेत त्या बरं का। थोडी हळद टाकली म्हणजे अशा मस्त दिसते त्या पोळ्या। तर आता पोळ्या संग खायला काय आमटी वगैरे काहीच नाही बरं का, गुळवणे तर काहीच नाही। दूध आणायला लावीन तुमच्या दाजींना, आणि पोळ्या आणि मेथीची भाजी आणि चपाती। मेथीच्या भाजीसाठी कुरवल्या ते मिरच्या, लसूण आणि थोडीशी मुगाची डाळ भिजू घातली। इकडं भाजी पाण्यात टाकलेली आहे, चांगली धुवून घेतली 2-4 पाण्यानं मी। कसं त्याला माती ही असती त्यामुळं काय होतं असं कचकच लागते ना। काय म्हणला ते, त्याच्याला कढई तापायला ठेवली मी आता। ह्यात तेल आणि तेल टाकून घेते, मिरची लसूण फोडणी द्यायची मस्तपैकी अशी। लसूण काय मी हे करून नाही घेतला, चिचून बारीक बारीकच कापलाय। भाजी पण भाजीची भाजीच खायला लागते बा, एकच नंबर। आणि शेवटी फुटीची भाजी आहे, जेवढी फुटीची भाजी असेल ना एवढी खायला एकदम चवीला लागते, सगळ्यात भारी फुटीची भाजी खायला। काय शुक्रवारी आणलेली भाजी आहे पण काय त्याला मुहूर्तच हो येत नव्हता भावा बहिणींना, त्यात आली पंचमी, सण आल्या म्हणल्यानंतर न आता पुरणपोळी हे असल्यानंतर तर कसं 2 दिवस तर कधी बी होते, तर संध्याकाळचा जर सण असं तर मग सकाळची बी शिल्लक राहिलेलं असतं, ती बी खात आहे माणूस। आता ही मेथीच्या भाजीला का नाही पाणी सुटलेलं आहे, मग ह्या पाण्यात जेवढी भाजी होईल ना शिजून निघल ना एवढी चवीला लागते खायला। चवीनुसार मीठ टाकून घेते मी, आता मिठाचं बी पाणी सुटतं मस्तपैकी। त्याला ही टाकली त्यात मुगाची डाळ, आता ही जेवढं पाणी सुटलं ना एवढं ती आटवून घ्यायचं सगळं। मग बघा भाजी कशी काय लागते खायला, ही मीठ टाकल्यामुळं एवढं पाणी सुटलं बरं का, तर हे सगळं आटवून जातं। कुणा कुणाला आवडते मेथीची भाजी, मला सगळ्या भाज्यात तर मेथीची भाजीच आवडते बरं का खायला, आणि करडीची भाजी, करडीची भाजी तर लय आवडते माझ्या।
चला भाऊ बहिणींनो, कसं काय बनवला आजचा बेत हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. घ्या सगळ्यांनी आपापली काळजी. बाय बाय.